पाणी ओढण्याच्या मोटारीचा वायर नदीच्या पाण्यात पडला, परिणामी नदीच्या पाण्यात वीज प्रवाह संचारला. याचवेळी नदीवर आंघोळीसाठी गेलेल्या एका तरुणाने नदीच्या पाण्याला स्पर्श करताच शॉक लागून त्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी कोदोरी गावात घडली. अशोक विठ्ठल कुरमेलकर असे मृताचे नाव आहे. ऐन अक्षय तृतीयेच्या दिवशी घडलेल्या या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे. शनिवारी सकाळी 8 वाजताच्या सुमारात अशोक कुरमेलकर हा तरुण आंघोळीसाठी पैनगंगा नदीवर गेला होता. त्याने नदीतील पाण्याला स्पर्श करता त्याला विजेचा शॉक बसला आणि पाण्यातच त्याचा मृत्यू झाला. अशोक हा 12 महिने दररोज सकाळी पैनगंगा नदीवर आंघोळ करायला जात असतो. शनिवारी अक्षय तृतीया असल्याने तो सकाळी 7:30 वाजताच आंघोळीसाठी पैनगंगा नदीवर गेला होता. त्याच्या मागे आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी व बराच मोठा आप्त परिवार आहे. पांढरकवडा पोलीस घटनास्थळावर पोहोचले असून घटनेचा तपास सुरू होता.